Good morning children. In the previous class I started a lesson na lesson number 3 देशभक्तों का तीर्थ. देशभक्तों का तीर्थ मतलब क्या है कि यहाँ क्या बताया है कि सेलुलर जेल के बारे में इस पार्ट में बताया गया है. सेलुलर जेल मतलब क्या कि वहाँ हमसे हमारे गांव से बहुत दूर अंडमान निकोबार जैसे गांव में यहाँ क्या है कि एक सेलुलर जेल बनाया गया है. जो भी देशभक्त थे या देश प्रेमी लोग थे या देश के लिए जो भी क्या फ्रीडम फाइटर्स देश के लिए क्रांतिकारी लोग थे ना, देश के लिए क्रांति करने वाले क्रांतिकारी लोग जैसे देशभक्तों को ही यहाँ क्या करता था कि बहुत उनको पनिशमेंट या शिक्षा देने के लिए क्या क्या था कि यहाँ सेलुलर जेल को बनाया गया था. तो सेलुलर जेल में क्या करते थे कि वहाँ कैदियों को बहुत कठिन शिक्षा देते थे, वहां से बाहर जाने भी नहीं देते थे, अंदर आने के लिए भी नहीं देते थे. और सभी कैदी को क्या होता था कि अलग अलग सा कमरा, अलग अलग सा कमरा दे देते. एक कैदी और एक कैदी से बात नहीं करने का है, ऐसा बहुत कुछ क्या होता था कि रूल्स रहता था. ओके सो हियर, और यहाँ क्या किया था कि कैदियों को रहने के लिए 3 मंजिल तक यहाँ कट्टर या निर्माण किया था. कार्मिक ने क्या किया था कि यहाँ किस से निर्माण किया था कि यहाँ मुख्य भवन को बर्मा से लाए हुए लाल ईंटों से क्या किया था कि रचनाएं किए गए थे. और यहाँ बहुत बड़ा था, जब भी कैदी यहाँ से बाहर भागना चाहता है फिर भी वहाँ क्या होता था कि उनको वो मंजिल तक पार करने के लिए नहीं हो जाता था. ओके टिल आई कंप्लीटेड पेज नंबर 14 फर्स्ट पैरा. ओके सो उसके बाद क्या होता है देखेंगे, एक बार मैं पढ़ती हूँ उसके बाद मैं एक्सप्लेन करती हूँ. पेज नंबर 14, दूर दूर तक पानी या कुछ भी उनको वो लोग बाहर भाग कर आ गए तो भी क्या होता था कि चारों तरफ पानी रह जाता. मध्य में क्या होता है कि यहाँ लाइक आइलैंड लाइक दैट इज अ वन ऑफ द आइलैंड सो दैट इज सराउंडिंग बाय अ 4-sided वाटर और फुल साइड वाटर. मिडल ऑफ दैट लैंड इज देयर, इन दैट लैंड दे बिल्ड अ सेलुलर जेल फॉर अ प्रिजन. ओके सो भारत देश जब गुलामी की जंजीरों में जकड़ था, ब्रिटिश सरकार स्वतंत्रता सेनानियों पर कहर डाल रही थी. तब जो दर्दनाक समय मैंने देखा उसकी कल्पना भी कर पाना असंभव है. कैदियों को हर प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही कोठरियों में प्रकाश और शयन कक्ष तक की कोई व्यवस्था नहीं थी. पीने के लिए पर्याप्त पानी की भी व्यवस्था नहीं थी. गंदे बर्तनों में खाना दिया जाना भी प्रलुप्तता का ही एक रूप था. इधर क्या हुआ है कि इस जेल में कैसे हम लोग क्या करते हैं कि कैदियों को देखते हैं और कैदियों का देखभाल कैसे करते हैं, अच्छा सा खाना देते हैं, अच्छा सा पानी देते हैं, नहीं. यहाँ क्या करते थे कि जब भारत देश जब गुलामी की जंजीरों में जड़खा था, ब्रिटिश सरकार स्वतंत्रता सेनानियों पर कहर डाल रही थी. क्या हुआ था कि बिफोर इंडिपेंडेंस देर वॉज अ ब्रिटिश, दे आर रूलिंग अस. ओके ब्रिटिश लोग हमें क्या कर रहे थे, हमारे ऊपर अपना अधिकार जता रहे थे. वहाँ क्या होता था कि हमारा स्वतंत्र सेनानियों को यहाँ ब्रिटिश सरकार ने क्या क्या थे, बहुत तड़प तड़प कर उनको शिक्षा दिया था. दे गेव अ बैडली अ पनिशमेंट टू आवर फ्रीडम फाइटर्स सो दैट जब जो दर्दनाक समय मैंने देखा उसकी कल्पना भी कर पाना असंभव है. यहाँ सेलुलर जेल बोल रहा है, मतलब उनका फीलिंग है कि यहाँ कि मैंने इतना दर्दनाक मतलब पेनफुल. ओके दर्दनाक पेनफुल, इतना दर्दनाक मैंने यहाँ कैदियों को शिक्षा देते हुए देखा तो उसे बोलना ही क्या है कि बहुत असंभव है. असंभव मतलब अदना विश्लेषण मारने का आगता. आई कांट डिस्क्राइब हाउ दे आर गिविंग अ पनिशमेंट टू ऑल द व्हाट प्रिजनर्स. ओके प्रिजनर अंदर कैदिगळिगे ನಾವು ಯಾವ ತರ ನಾವು ಶಿಕ್ಷೆನ ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅದು ನನಗೆ ಏನ ಹೇಳಲಿ ಕೂಡ ಏನಾಗ್ತಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ನನಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಓಕೆ ದೆನ್
कैदियों को हर प्रकार से प्रताड़ित करने के लिए ही कोठरियों में प्रकाश और शयन कक्षा तक कोई व्यवस्था नहीं थी। कोठरी मीन्स वाट आ सेलर जेन रूम इतने मतलब सो अंत ऐनमार यहाँ वो लोग क्या करते थे कि उनको प्रकाश मतलब लाइट बेलकु ओके प्रकाश और शयन ग्रह शयन कक्षा मतलब शयन मीन्स मलगुंत कोणे ओके दे डोंट हैव अ वाट लाइट एंड दे डोंट हैव अ प्लेस टू स्लीप ऑल्सो ओके सो लाइक दैट दे आर बिल्डिंग बिकॉज दे हैव टू गिव अ वेरी बैड पनिशमेंट टू दैट प्रिजनर्स ओके मीन्स वॉट दे डोंट वॉन्ट टू टॉक अगेनेस्ट देयर फ्रीडम और अगेनेस्ट देयर वॉट गवर्नमेंट सो वाट विच गवर्नमेंट अ ब्रिटिश गवर्नमेंट ब्रिटिश गवर्नमेंट अपोजिट आगे ऐनू मतडबार् ना अच्छे शिक्ष को करेक्टी नम दारे बरतार बहुत कठिन शिक्षण को प्रकाश और प्रकाश मतलब सनलाइट जग मत शयन ग्रह जो नींद करने के लिए हम क्या करते हैं कि रूम बनाते हैं ना वहाँ शयन ग्रह मतलब मलगली जग इतिल अंतरली व्यवस्थित हमें बेबे कठिन शिक्षण को स्टार्ट पीने के लिए पर्याप्त पानी की भी व्यवस्था नहीं थी। और क्या हुआ था कि वहाँ कैदियों को पानी चाहिए पीने के लिए मतलब जब वो लोग देते थे ना तब ही पीने का है पर्याप्त मतलब कोई पीने का पानी का वहाँ उपयोग वहाँ क्या किया नहीं किया था कि रखा गया था क्योंकि जब हमें प्यास लगता है हम जाकर पानी पीते हैं व्हेन वी विल फील थर्स्टी देन वी विल गो एंड वी विल ड्रिंक वाटर बट व्हाट हैपेंड हियर दे विल नॉट केप्ट एनीथिंग एनीवेयर वाटर बिकॉज इफ दे वांट वाटर दे विल कम मींस दे विल फील सैटिस्फाइड ओके सो फॉर दैट पर्पस और अदर नहींरू इटि ओके एक्स्ट्रा नहीं कलू इटि गंदे बर्तनों में खाना दिया जाना भी प्रताड़ना का ही एक रूप है। और क्या करते थे कि गंदे बर्तन में गंदे अंदर ऐनो कैट गली जाएगी डर्टी ओके गंदा डर्टी गंदे बर्तन में उनको पानी दिया करते थे और खाना भी दिया करते थे अंदर ऐनो केट अंदर ऐनो हलो केट पात्र गलीजा पात्र आहार यस आफ्टर दट और उसे क्या कहते हैं कि हम प्रताड़ित मतलब भाला टॉर्चर को आगबार् अथवा थिंकबार् आर और बहुत ಏನು ಯಾತ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಎಸ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ಖಾನಾ ಸಾರಿ ಶಾರೀರಿಕ ಔರ್ ಮಾನಸಿಕ ರೂಪ ಮೇ ಕಮ್ಜೋರ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಉನ್ಹೆ ತರಹ ತರಹ ಕಿ ಯಾತನಾಯೆ ದಿ ಜಾತಿ ಥಿ ತಾಕಿ ವೆ ಆಜಾದಿ ಕೆ ಲಿಯೆ ಆವಾಜ್ ಉಠಾನೆ ಯೋಗ್ಯ ನಾ ರಹೆ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಯೋಂ ಕೋ ಬೇಡಿಯೋ ಸೆ ಬಾಂಧಾ ಜಾತಾ ಥಾ उनसे कोल्हू से तेल पेरने का काम करवाया जाता था। हर कैदी को 30 पाउंड नारियल और सरसों को पेरना होता था। यदि वहां ऐसा नहीं कर पाता तो उन्हें बुरी तरह से पीटा जाता था और बेड़ियों में जकड़ दिया जाता था। उन्होंने नंगे बदन पर उनके नंगे बदन पर कोड़ी बरसाए जाते थे। फिर भी भारत माता की जय के नारे लगाने से पीछे नहीं हटते थे। और क्या होता था कि यहाँ उनको बहुत पानी नहीं देते थे और गंदा बर्तन मतलब वेजर गंदा बर्तन में क्या करते उनको खाना दे देते और उनको शयन ग्रह का भी व्यवस्था रहता अंदर मलगली को कूड़ा जागा इरलिला ओके आफ्टर दैट व्हाट दे विल डू शारीरिक और मानसिक रूप से कमजोर करने के लिए उन्हें तरह तरह की याचनाएं भी दीदाते थे ओके क्या करते थे कि शारीरिक ईग नोडु ಹೊಡೆಯುವುದು ಬಡಿಯುವುದು ಮಾಡಿದ್ರೆ ಶಾರೀರಿಕ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಆಗುವಂತಹ ಏನು ನೋವುಗಳು ಅಥವಾ ಕಷ್ಟಗಳು ಹೌದಾ ಆಮೇಲೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಅವರನ್ನು ಒಟ್ಟು ಅವರು ಏನು ಅಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಊಟ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅವರು ಸೊ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಟು ಥಿಂಕ್ ಓ ವಿ ವಿ ಡಿಡ್ಂಟ್ ಗಾಟ್ ಎನಿ ಫುಡ್ ಓಕೆ ಆ್ಯಂಡ್ ಇಫ್ ದೇ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಡ್ರಿಂಕ್ ಅ ವಾಟರ್
they are giving very hard torture to them. Because of why? ताकि वे आजादी के लिए आवाज उठाने योग्य न हो पाए, क्योंकि वहां वो लोग आजादी मतलब क्या है, फ्रीडम, अपने देश को आजादी चाहिए, ओके, इंडिपेंडेंस के लिए वहां वो लोग कुछ भी बात नहीं करना चाहिए, कुछ भी क्या झगड़ा नहीं करना चाहिए, कुछ भी अपने देश के लिए युद्ध या कुछ भी आगे ही नहीं जाना चाहिए. वहाँ उनको क्या करते थे कि मानसिक रूप से और उनका शारीरिक रूप से बहुत कमजोर बनाते थे. इट्स बिकॉज ऑफ व्हाट दे डोंट वांट टू टेक एनी रिस्क और एनी व्हाट स्टेप टुवर्ड्स अ बिकम आवर कंट्री एज अ फ्रीडम. ओके, फ्रीडम ಗೋಸ್ಕರ ಅವರು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲ ಫೈಟ್ ಮಾಡಬಾರದು ಅಥವಾ ಯಾವುದಕ್ಕೂ ಮುಂದೆ ಬರಬಾರದು. ಆ ಥರ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಬಹಳಷ್ಟು ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಅವರನ್ನ ಬಹಳ ಕುಂದುವಂತೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಿದ್ರು. ओके, क्रांतिकारियों को बेड़ियों से बांधा जाता था. और यहाँ क्या करते थे कि क्रांतिकारियों को बेड़ियों से, बेड़ियों से कई बेड़ी हाकती होदल सरपले अंत हेळ्ती, सरपले अंत हेळ्ती होदल, सो आ बेड़ियिंद ऐन माड्तिद्रु अवरन्न कैगळन्न कट्टि हाक्तिद्रु. ओके, बेड़ियो मतलब फेटर, बेड़ी. ओके, उनको क्या करते थे कि बेड़ियों से बांधा जाता था. कई ऐनमु बेड़िया कोलवन अथवा कब्बिण ऐन सरल अंतल ना अथवा चई तर हाकोर ऐनमु यू कई कटिद्व ऐन बेद अस्ट ऊट में वापस कई वापस कई कैदी बंधिबिड़ती. उन्होंने सॉरी उनसे कोलू से तेल पेरने का काम करवाया जाता था. और क्या करते थे कि कोलू मतलब जो तेल को निकालने का मशीन. ओके, तो तेल को निकालने का मशीन से उनको क्या करना है कि नारियल का तेल पीसना चाहते थे. नारियल तो हाउ वी हैव टू मेक दैट कोकोनट ऑयल, वी हैव टू ड्राई दैट कोकोनट फर्स्ट, आफ्टर दैट वी हैव टू वॉट ग्रैंड इट, ಅದಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡೋ ಗ್ರೈಂಡರ್ ಅಲ್ಲ ಅಥವಾ ಮಿಕ್ಸರ್ ಅಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಷೀನ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತೀವಿ, ಅದಲ್ಲ ಗಣಿ ಏನಂತೀರಿ ನೀವು, ಗಾಣದಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಣ್ಣೆಯನ್ನ ತಿಕ್ಕಿ 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 ಆ ತೆಂಗಿನಕಾಯಿನ ತಿಕ್ಕಿ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಎಣ್ಣೆಯನ್ನ ಹೊರತೆಗಿತೀವಿ, ಅದಲ್ಲ ಜಜ್ಜೆ ಸ್ನ್ಯಾಶ್ ಮಾಡಿ. ಓಕೆ, ಸೊ ಲೈಕ್ ದಟ್ ದೇ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾವ್ ಅ ಸೇಮ್ ವರ್ಕ್. ಸೊ ಡೈಲಿ ಹರ್ ಕೈದಿ ಕೋ 30 ಪೌಂಡ್ ನಾರಿಯಲ್ ಔರ್ ಸರ್ಸೋ ಕಾ ಪೇರ್ನ ಹೋತಾ ಥಾ. ಸೊ ಕಿತ್ನಾ ಕಿ एक दिन को वो लोग 30 पाउंड कितना 30 पाउंड तक क्या करना चाहिए कि नारियल को और सरसों को पीस कर उन्हें क्या करना चाहिए कि तेल निकालना चाहिए. यस, सरसों मतलब ओके, सरसों नारियल, कोकोनट ऑयल, कोकोनट ऑयल एंड मस्टर्ड. मस्टर्ड अंदर ऐनो सासिवे, ಸಾಸಿವೆ ಎಣ್ಣೆ ತೆಗೆದ್ರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಸಾಸಿವೆ ಎಣ್ಣೆ ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ತೆಂಗಿನ ಎಣ್ಣೆಗಳನ್ನು ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಅವ್ರ ಆ ಮಷೀನಲ್ಲಿ ತಾವೇ ಗಾಣದಲ್ಲಿ ತಿರುಗಿಸಿ ಎಣ್ಣೆಗಳನ್ನು ತೆಗಿಬೇಕು. ಆ ಥರ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಯದಿ ವಹ ಐಸಾ ನಹಿ ಕರ್ ಪಾತೆ ತೋ ಉನ್ಹೇ ಬುರಿ ತರಹ ಸೇ ಪಿಟಾ ಜಾತಾ ಥಾ ಔರ್ ಬೇಡಿಯೋ ಮೇ ಜಾಕರ್ ಸಾರಿ ಬೇಡಿಯೋ ಮೇ ಜಕಡ್ ದಿಯಾ ಜಾತಾ ಥಾ. ಅವ್ರು ಕ್ಯಾ ಕರ್ತಿದ್ದೆ ಕಿ ವಹ ಓ ಲೋಕ ಓ ಕೈದಿ ಲೋಕ ವಹ ಕಾಮ್ ಕರ್ನೆ ಕೆಲಿಯೆ ಮನಾ ಕ್ಯಾ ತೋ उनको बहुत पीटा जाता था. पीटा मतलब क्या, बहुत मारते थे उनको. यस, एंड क्या करते थे कि वहाँ अपने हाथ को बांध कर या कैदियों के अंदर ही उनको सेल के अंदर धकेल दिया जाता था. उनके नंगे बदन पर कोड़ी बरसाए जाते थे, फिर भी भारत माता के सपूत भारत माता की जय के नारे लगाने से पीछे नहीं हटते थे. और क्या करते थे कि उनके ನಂಗೆ ಅಂಗ ನಂಗೆ ಅಂದ್ರೇನು ಬರೀ ಮೈಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಬಾಸುಂಡೆ ಬರೋ ತನಕ ಹೊಡಿತಿದ್ರು. ಸೊ ಕೋಡೆ ಬರ್ಸಾಯ ಜಾತಿ ಐತೆ ಅಂದ್ರೇನು, ಯಾ ಬಾಸುಂಡೆ ಬರೋ ತನಕ ಅವ್ರನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವರು ಹೊಡಿತಿದ್ರು. ಮೀನ್ಸ್ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಬ್ಯಾಡ್ಲಿ ದೇ ಆರ್ ವಾಟ್ ದೇ ಆರ್ ಟೇಕಿಂಗ್ ಆಕ್ಷನ್ ಆಫ್ ಬ್ಯಾಡ್ಲಿ ಬಿಕಾಸ್ ದೇ ಡೋಂಟ್ ವಾಂಟ್ ಟು ಟೇಕ್ ಅ ಟು ವರ್ಡ್ ಸ್ಟೆಪ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಅ ಫ್ರೀಡಮ್. ಸೊ ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ದೇ ಆರ್ ಗಿವಿಂಗ್ ಅ ವೆರಿ ಬ್ಯಾಡ್ಲಿ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಇನ್ ದೇರ್ ಬೇರ್ ಬಾಡಿ. ಸೊ ಖಾಲಿ ಮೈಯಲ್ಲಿ ಬರೀ ಮೈಯಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಏನು ಮಾಡೋದು, ಬಟ್ಟೆ ತೆಗೆದವರನ್ನ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೊಡೆದು ಬಾಸುಂಡೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅವರನ್ನ ಹೊಡಿತಿದ್ರು. ಫಿರ್ಬಿ ಓಲೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿದ್ದೆ ಕಿ ಉತ್ನ ಮಾರ್ ಖಾತೆ ವಕ್ತ ಭೀ ಅಪ್ನ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೋ ನಹೀ ಛೋಡ್ತೆ ಥೆ, ಓ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ್ ಕಿ ನಾರೆ ಲಗಾತೆ ಥೆ. ಯಸ್, ದೇ ಆರ್ ಟೆಲಿಂಗ್ ಅ ಸ್ಲೋಗನ್ ಆಫ್ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ್.
भारत माता की जय, लाइक दैट दे आर टेलिंग अ स्लोगन, बिकॉज ऑफ व्हाय दे हैव अ लव टुवर्ड्स अवर कंट्री. ओके, एंड दे वांटेड अ फ्रीडम टुवर्ड्स अवर कंट्री. नम देशकोस्कर अवर स्वातंत्र्य बेकायितु, नम देशकोस्कर अवरिगेनु बहळष्टु नम देशद मेले प्रीति गौरव आयितु, हौदल्ल? उसके लिए वो लोग क्या करते थे कि वो लोग कितने भी मारने दो, या मानसिक या दैहिक कितने भी हमें कठिन पनिशमेंट दे दो, कठिन शिक्षा देने दो, फिर भी वो लोग भारत माता की जय की न्यारे लगाते थे. ओके, कठोर यातनाओं के चलते एक बार 238 मीन्स 3108 कैदियों ने यहाँ से भागने की कोशिश की थी, लेकिन उन्हें पकड़ लिया गया. एक कैदी ने तो आत्महत्या की ली और बाकी पकड़ लिए गए. तो यहाँ क्या हुआ कि एक बार क्या हुआ है कि वहाँ एक कैदी लोग ने क्या किया कि वहाँ से भाग जाने के लिए तैयार हो, कितने कैदियों को बाहर जाने के लिए मन हुआ, मतलब वहाँ से भाग जाना चाहते थे, क्योंकि वहाँ बहुत कठिन शिक्षा देते थे. यातना मतलब क्या कि बहुत कठिन शिक्षा देते थे, इसलिए वो लोग बाहर जाने के लिए एक बार कितने लोग कैदी लोग 238 कैदियों लोगों ने क्या किया कि वहाँ से भाग जाने के लिए बाहर आ गए थे. फिर भी क्या हुआ कि एक दिन मतलब जो जब वो लोग बाहर जाने के लिए तैयार या बाहर भाग आए थे, उस दिन सभी कैदियों को क्या क्या कि फिर से पकड़ना पड़ा, फिर से वो लोग पकड़ गए. उसमें से एक कैदी ने क्या किया कि वहाँ आत्महत्या कर लिया. ओके, बिकॉज दे आर गिविंग अ वेरी बैड पनिशमेंट और हार्ड पनिशमेंट फॉर दैट पर्पस. तो 238 प्रिजनर्स दे वॉन्टेड टू एस्केप फ्रॉम दैट प्लेस, फॉर दैट रीजन दे वेंट, बट अगेन दे what they arrested by that British officers. Okay, and again they went that again they went that cellular jail, again they started the same punishment. ಓಡ್ ಹೋದ್ರು ಬಟ್ ಮತ್ತೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಸೇಮ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಅವರಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಇನ್ ದ್ಯಾಟ್ ಒನ್ ಹಿ ಗಾಟ್ ಸೂಸೈಡ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಸೊ ಇಫ್ ಐ ವೆಂಟ್ ಟು ಇನ್ಸೈಡ್ ಮೀನ್ಸ್ ಅಗೇನ್ ಐ ಆಮ್ ಟೇಕಿಂಗ್ ದಟ್ ಆಲ್ ದ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ರೆಗ್ಯುಲರ್ಲಿ ಅಂಡ್ ದೇ ವಿಲ್ ನಾಟ್ ಗಿವ್ ಅ ಫುಡ್ ವಾಟರ್ ಅಂಡ್ ದೇ ವಿಲ್ ನಾಟ್ ಗಿವ್ ವಾಟ್ ಫ್ರೀಡಮ್ ಆಲ್ಸೋ. ಅಲ್ಲಿ ಯಾರ ಕಡೆ ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಎಸ್ ದೇ ಹಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಆರ್ ಶಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಲಿವ್ ಅಲೋನ್ ಓನ್ಲಿ. ಓಕೆ, ಅಂಡ್ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಲೈಟ್ ಆಲ್ಸೋ. So this all what it will decrease our mentally position. Okay, like we are called a mental harassment for that person. So he got a committed a suicide. Okay, after that jail adhikshak Walker ne 47 logon ko phansi par chadhane ka aadesh de diya. 1930 में महान स्वतंत्रता सेनानी भगत सिंह के मित्र महावीर सिंह कैदी के रूप में यहाँ लाए गए थे. कैदियों के प्रति प्रशासन के कठोर रवैये और आत्माचारों के विरोध में महावीर सिंह ने भूख हड़ताल कर दी. जेल कर्मचारियों को जब इसके बारे में पता चला तो इन पर और तंगी की गई. महावीर सिंह पर इसका कोई प्रभाव नहीं पड़ा. यह क्या हुआ कि जेल अधीक्षक वाको ने कितने लोगों को 47 लोगों को क्या किया कि फांसी पर चढ़ा दिया. सो दे गेव अ ऑर्डर टू दे हैव टू गिव अ व्हाट हैंगिंग. सो हैंग अंदर ಏನು ಲಾಸ್ಟ್ ಅವ್ರದ್ದೇನು ಇಲ್ಲ, ಜೀವನನೇ ಇಲ್ಲ ಇವಾಗ ಮುಗಿದು. ಅವರನ್ನು ಜೀವಾವಧಿ ಶಿಕ್ಷಕ ನೇಣಿಗೆ ಹಾಕೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ನೇಣಿಗೆ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಅವರನ್ನು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಆದೇಶ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹೌ ಮೆನಿ ಪೀಪಲ್ಸ್, ಹೌ ಮೆನಿ ಪ್ರಿಸನರ್ಸ್, 87 ಲೋಗೋ, ಎಸ್ 87 ಪೀಪಲ್ಸಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆಯಿಂದ ಅವರನ್ನು ಮುಕ್ತಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಎದುರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಅವರನ್ನು ಫಾನ್ಸಿ ಅಂದರೆ ಏನು, ನೇಣಿಗೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಸಾಯಿಸ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅವರನ್ನು. ಓಕೆ, ಇನ್ 1930 ಮೇ ಮಹಾನ್ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸೇನಾನಿ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಕೆ ಮಿತ್ರ ಮಹಾವೀರ್ ಸಿಂಗ್ ಕೈದಿ ಕೆ ರೂಪ ಮೇ ಯಹಾ ಲಾಯೆ ಗಯೆ ಥೇ. ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಕಿ 1930 ಮೇ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸೇನಾನಿ ಕಾ ಏಕ್ ಕೌನ್ ಹೈ ಕಿ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಏಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸೇನಾನಿ ಹೈ, ಸ್ವತಂತ್ರ ಕೆ ಲಿಯೆ ವೋ ಭಿ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಥಾ ಕಿ ಬಹುತ್ ಶ್ರಮ ಕಿಯಾ ಹೈ. ಸೊ ಉನ್ಕಾ ಏಕ್ ಮಿತ್ರ ಕೌನ್ ಥಾ ಕಿ ಮಹಾವೀರ್ ಸಿಂಗ್.
इनको क्या किया था कि यहाँ कैदी के रूप में उसी सेलुलर जेल में उनको लाया गया था। कैदियों के प्रति जेल प्रशासन के कठोर रवैये और आत्माचारों के विरोध में महावीर सिंह ने भूखा डड़ह कर हड़ताल कर दी। यहाँ क्या किया कि वहाँ महावीर किसका, भगत सिंह का जो मित्र था ना महावीर सिंह, वहाँ कैदियों के रूप में क्या हुआ था कि यहाँ सेलुलर जेल में आ गया। तो उसके बाद क्या हुआ, यहाँ कैदियों को बहुत क्या करते थे कि बहुत कठिन शिक्षा देते थे उनको, पानी खाना कुछ भी नहीं देते थे। यहाँ सब देखकर उनको क्या होता है कि बहुत गुस्सा आता है, बहुत बुरा लगता है। यहाँ उनका कठिन रवैया, रवैया मीन्स एटीट्यूड, और उनका जो नियति और बगे और यहाँ तरह यारना कैदियों ने यहाँ तरह नोड़कोतारे और आचार विचार नोड़कोंडु एंड उनका आत्माचार एंड हाउ दे आर ट्रीटिंग टू दैट पीपल and how badly they are giving a punishment and how they are harassing their mentally and physical weakness. Okay, for that all reason he started a, और महावीर सिंह ने क्या किया कि यहाँ एक strike, he started a strike. So भूख हड़ताल अंदर ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು. ಓಕೆ, ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಏನು, ನನಗೆ ಯಾವುದೇ ಊಟ ಬೇಡ ಏನು ಬೇಡ ಅಂದರೆ, ಫಾರ್ ನಾವು ಯಾವುದನ್ನು ಕೈದಿಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಅವರನ್ನು ನಾವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡುವಂಗಿಲ್ಲ, ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಕೊಡುವಂಗಿಲ್ಲ. ಯಾವಾಗಾದರೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮೇಲಿಂದ ಏನಾದರೂ ಬಂದರೆ, ಅಧಿಕಾರ ಬಂದರೆ ಅಷ್ಟೇ ಕೊಡಬೇಕು, ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಅವರನ್ನು ಏನು ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಅಥವಾ ಅವರಿಗಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದ್ರೂ ಯಾರು ಅವರನ್ನು ಜೈಲಿಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಾರಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಅವರನ್ನು ಎಲ್ಲ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಆದರೂ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ಪರ್ಪಸ್ ಈ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಅ ಸ್ಟ್ರೈಕ್. ಡಿಂಟ್ ಈಟ್ ಎನಿ ಫುಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಈ ಸ್ಟಾರ್ಟೆಡ್ ಅ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ಈ ವಾಂಟ್ ಟು ರಿಲೀಸ್ ದಟ್ ಆಲ್ ದ ಪ್ರಿಸನರ್ಸ್ ಫ್ರಾಮ್ ದ್ಯಾಟ್ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲ್. ಜೈಲ್ ಕರ್ಮಚಾರಿಯೋ ಕೋ ಜಬ್ ಉನ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತಾ ಚಲಾ ಇನ್ ಪರ್ ಔರ್ ತಂಗ್ತಿ ಕೀ ಗೈ ಮಹಾವೀರ್ ಸಿಂಗ್ ಪರ್ ಇಸ್ಕಾ ಕೋಯಿ ಪ್ರಭಾವ ನಹೀ ಪಡಾ. ಔರ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಕಿ ಜಬ್ ಸಬ್ ಮತ್ಲಬ್ ಬಹುತ್ ಲೋಗ್ ಥೆ ವಹಾ ಸೆಲ್ಯುಲರ್ ಜೈಲ್ ಮೇ ಬಹುತ್ ಲೋಗ್ ಥೆ ಕಿಸಿ ಕೋ ಭಿ ಕ್ಯಾ ನಹೀ ಥಾ ಕಿ ಇನ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಪತಾ ನಹೀ ಥಾ. ಏಕ್ ಜೋ ಕೋಯಿ ಆಯಾ ಹೈ ಔರ್ ಹಮಾರೆ ಲಿಯೆ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಕರ್ ರಹಾ ಹೈ ಕಿಸಿ ಕೋ ಭಿ ಪತಾ ನಹೀ ಚಲಾ. उसके बाद जब उन लोग मतलब महावीर सिंह का जब उपवास सत्याग्रह करने के लिए प्रारंभ किया ना, तब उनको सब कैदियों को पता चलता है कि हमारे लिए कोई आया है और वहाँ ऐसा सब कुछ कर रहा है. तो यहाँ क्या होता है कि यहाँ अधिकारी लोग बहुत तनखा करते हैं, मतलब बहुत विचारण करते हैं क्यों आया है और क्यों उपवास सत्याग्रह कर रहा है, क्यों खड़ा नहीं कर रहा है. ऐसा क्या करते हैं कि बहुत चार्ज करते हैं और उनको भी पनिशमेंट देने के लिए बहुत उतावले रहते हैं. फिर भी यहाँ महावीर सिंह इस किसको भी नहीं मानता है, किसी का भी क्या नहीं लग रहा है कि उनके ऊपर चिंता करने का अवकाश भी नहीं देता है. अंदर ऐनो तन यावदन लेक्क माडोदिल्ल अवरु बिकॉज ही वांटेड टू व्हाट रिलीज दैट ऑल द प्रिजनर्स फ्रॉम दैट प्लेस और दैट सेल्युलर जेल. सो फॉर दैट ही केम. सो एंड ही इज टेकिंग ऑल इन चार्ज ऑफ हीज वर्क. ಓಕೆ, ಏನು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಎಲ್ಲರನ್ನು ಎದುರಿಸುವಂಥದ್ದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಸೊ ಟಿಲ್ ಹಿಯರ್ ಉಸ್ಕೆ ಉಪರ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಕಿ ಇನ್ಕಾ ಕುಚ್ ಭಿ ಪ್ರಭಾವ ನಹೀ ಪಡಾ, ಮತ್ಲಬ್ ವೋ ಕಿಸಿ ಕಾ ಭಿ ಬಾತ್ ನಹೀ ಮಾನ್ತಾ ಥಾ. ಇತ್ನಾ ಬಹುತ್ ಧೈರ್ಯಶಾಲಿ ಥಾ ಔರ್ ಬಹುತ್ ಏಕ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಥಾ. ಜೈಸೆ ಭಗತ್ ಸಿಂಗ್ ಕಿತ್ನಾ ಏಕ ಅಚ್ಛೆ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ, ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಕಿ ಕಿಸಿ ಕೋ ಭಿ ನಹೀ ಡರ್ತೆ ಥೆ, अपने देश के लिए अपना प्राण भी जताने के लिए तैयार थे. तो इसलिए वहाँ भी क्या किया कि इन्होंने भी बहुत कोशिश किया कि वहाँ से सब कैदियों को छुड़ाने के लिए बहुत कोशिश किया. ओके, सो टिल हियर आई विल कंप्लीट टुडे. सो इन द नेक्स्ट रिमेनिंग पार्ट आई विल टेल इन द नेक्स्ट क्लास. ओके, सो हियर व्हाट हैपेंड, they are giving a too much punishment to that prisoners and if one in case they wanted to go outside but they will not allow to go outside and they will not provide a water or a sleeping room or a they will put in that darkness room, yes, without light they will put and they will not agree to anything and they will not give a freedom to talk with others or roam with anything any place. So if in that and they will give a water punishment, they have to take a oil from a coconut and a mustard, so daily they have to take a oil. Okay, and after that if in that time once what happened, 238 prisoners they wanted to escape from that place.
So, but what happened? All there again they catched from that British officers. In that one prisoner, what he did? He got he committed suicide for fear of all these things. So he got suicide. So after that, in that British officers, they gave a or they ordered a 87 prisoners to in a hang. Okay, in that 87 prisoners, they got a hanging punishment in their life and they end their life. After that, in 1930, here one more freedom fighter. His name is Bhagat Singh. So his friend Mahavir Singh, he came into that cellular jail. Okay, as like a prisoner, कई तरह ने आगे बंदर तरह. But when he saw that all the atmosphere or how they are badly punishing them, how they are treating them, how they are giving torture to other prisoners, so all that when he study or all that when he saw, no, he got what very shocked and he started to strike towards that prisoners. And if the officers they will if they are taking in charge of that, then also he will never fear of that officer and he is facing everything. Okay, इसको किसी का भी कुछ भी नहीं पता है, कुछ भी करने दो, मुझे क्या करना है कि अपना देश के लिए, अपना देशवासी के लिए और अपना देशभक्तों के लिए मेरा जान भी देने के लिए तैयार हूँ, फिर भी मैं उनको यहाँ से बचा कर ही रहूँगा. ऐसा थिंकिंग में क्या किया था कि वहाँ उपवास सत्याग्रह भी चालू किया था. ओके, हियर योर लेसन थर्ड पार्ट आई विल टेल इन नेक्स्ट क्लास. सो योर होमवर्क, यू हैव टू रीड द लेसन. Read lesson 3 and write meanings. How many I meanings gave? 5 meanings. Write meanings. 5 are there, so you should write 5 times. Okay, you have to write 5 times. Maybe we will see in the next class. Thank you.